सांगाल जे ऐतिहासिक विजय आला त्याबद्दल काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे। सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सन्माननीय सेवा सहकारीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, यांचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे। आणि मागील 12 वर्षापासून गोंदियाचे माजी आमदार यांची जी एकहाती सत्ता होती आणि त्या सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि आतंक त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालवला होता, त्याच्या विरोधामध्ये निश्चितपणे आज लोकांनी परिवर्तन घडवून आम्हाला ही सत्ता दिली आहे। आणि या सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे शेतकऱ्यांचे हित आहे ते आपल्याला कसे साधता येतील आणि त्यासोबत आज शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ मिळावी, ज्या अनेक लहान लहान स्वरूपाने त्यांना कशी मदत करता येईल आणि त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचं राज्य त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्माण व्हावं या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहे। भविष्यामध्ये ही युती सुद्धा कायम राहणार का, काय सांगाल तुम्ही? सहकार क्षेत्रामध्ये पक्ष म्हणून आपण युती करत नाही। एक गप्पूबिया गुप्ता आमचे मित्र होते आणि त्या माध्यमातून त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आतंकाच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढली आहे आणि निश्चितपणे याचा फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये झालेला आहे। मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला बघता असं वाटतं की या सरकारमध्ये? तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो की 2024 पर्यंत जोपर्यंत या सरकारचा कार्यकाळ आहे त्यापर्यंत एकनाथजी शिंदे जे आमचे नेते आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत। मुख्यमंत्रीमध्ये कोणाचा कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही। आणि संख्याबळाच्या नुसार सुद्धा आज माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांची जी सरकार आहे भाजप सेनेची आणि आमच्या अपक्ष लोकांचा पाठिंबा आहे या माध्यमातून ही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे। जी महाविकास आघाडीमध्ये चढावड सुरू आहे, तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये महाविकास आघाडी ती निरंतर राहील का? काय तुमचं मत आहे? आता अनेक लोक चर्चेमध्ये राहण्याकरता अनेक प्रकारच्या वल्गना करत असतात, त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही। परंतु तुम्हाला एवढं सांगतो की कोणतीही सरकार टिकण्याकरता संख्याबळ लागते आणि तो संख्याबळ आज एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे आणि ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील। थँक्यू सर।